नमस्कार, कसे आहात सर्व? माझं नाव आहे आर्ज दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी आलो आहे पन्हाळ्याला. जसं मी नवनवीन ठिकाणे आणि नवनवीन जागा तुमच्या सर्वांना दाखवतो, तर हा आहे पन्हाळा. आणि पन्हाळ्यातल्या अनेक जागा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यापैकीच एक जागा म्हणजे अंधारबाव. अंधारबाव लिटरली मीन्स अंधारातली विहीर. आता ही विहीर कशी आहे हे मी तुम्हाला जाताना दाखवतोच. पण अंधार विहिरींचा उपयोग कशासाठी करायचा की जेव्हा कुठल्या गावावर जेव्हा युद्ध व्हायचं त्यामध्ये सगळ्या विहिरींमध्ये विष कालवण्यात यायचं तिथले लोक मरण्यासाठी. तर त्यामुळे काही विहिरी सेफ राहाव्यात या सगळ्यांपासून म्हणून अशा अंधारबाव केल्या जायच्या. आणि या ठिकाणी सिक्रेट मिटिंगसुद्धा व्हायच्या. तर अशी ही पन्हाळ्याची अंधार बाव आपण बघणार आहोत. ही विहीर जेवढा जुना हा किल्ला आहे तेवढंच जुनी आहे. पन्हाळगड जेवढा जुना आहे तेवढीच ही विहीर आहे. बांधकाम पूर्ण काळ्या दगडांनी करण्यात आलेलं आहे. ही विहीर दोन मजल्यांची आहे, खूप प्रशस्त आहे आणि इथे आतमध्ये जाऊ शकत नाही. पण इथे पाणी आहे वर आणि खाली आपण फिरू शकता, पाहू शकता. हे संपूर्ण काळ्या दगडांचं बांधकाम आहे आणि ही तितकी जुनी असेल जेव्हा जुना पन्हाळा आहे. ह्या काही जागा इथून पण तुम्ही प्रवेश करू शकता. काही केवढं दगड आहेत हे मला वाटतं थोडं नवीन बांधकाम आहे. रेती सुद्धा दिसत आहे तर नव्याने केलं असेल. या अंधारबावमध्ये वर काही 500 सुद्धा लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे कळत नाही पण काहीतरी लिहिलं आहे. खूप तिथे 500 वर दिसतं. आणि हा मुख्य दरवाजा आहे जो तुम्ही बघितला. आता इथनं खाली जाऊ शकतो पण ते बंद आहे. आपल्या वर जाऊया. आता हा वरचा मजला आहे. हा खरं तर जमिनीच्या जवळच आहे. खूप खोल आहे पण इथे वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते आहे. तसे हा बघा नागोरी रस्ते. इथे नक्कीच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सिक्रेट मिटिंग्स वगैरे होत असते. हे नवीन बांधकाम आहे. आता जुनं पडलं असेल आणि त्याला गार्निश करण्यासाठी हे नवीन बांधकाम लावलं. सेफ नव्हते इथे क्लिअर नसत. इथे एक मुद्दाम सुद्धा इथे तुम्ही रस करू शकतो. आणि खाली वा पहिला त्याच्यावर दुसरा आणि तिसरा सर्व दाखवतं. इथे नक्की आहे जेव्हा पन्हाळ्याला तुम्ही येणार, पन्हाळगडाला फिरताना या ठिकाणी नक्की आहे. तर अंधारबाव बघितले, आता आपण जाऊया तीन दरवाजाकडे. ते इथनं जवळच आहे. तर आपण सध्या आहोत तीन दरवाजा या ठिकाणी. आता या ठिकाणी तीन दरवाजे असतील त्यामुळेच या जागेचं नाव तीन दरवाजा असं म्हणतात त्याला. आणि हे पन्हाळगडमध्ये आहे. पन्हाळा फोर्टमध्ये ही एक सुंदर वास्तू आहे. हे बांधकाम आणि वर मोर काढले भव्य दरवाजा आहे. पन्हाळगडवर फिरताना तुम्हाला जागा खूप लोक इथे येतात. पुस्तकंसुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे. आणि हा दरवाजा किती सुंदर हे बांधकाम आहे. आणि ते आल्यानंतर अतिशय गारवा जाणवतो. हा याला या दरवाजाला मोठमोठे डोर असतील. सुंदर देखावे आहे.
या दरवाज्यावर खूप जास्त कार्विंग केलेली आहे, जास्त शिल्प काढले, एक गणपती पण काढला आहे आणि दोन सिंह काढले आहेत. आणि सगळ्यात सुंदर दरवाजा जो आहे या पन्हाळगडमध्ये तो हाच आहे. ते जे राऊंड राऊंड बनवलं आहे ना, ते काय कसं बनवलं असणार आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते लोक जेव्हा इथे फिरत असतील, किती राजशाही थाट असेल, हत्ती, घोडे, त्यांचे कपडे, दागिने, नुसतं कल्पनाच केली ना तर असं वाटतं की 1700-1800 काळामध्ये आपण 1600-1700 याच्यात वर जाण्यासाठी जागा आहे प्रत्येक ठिकाणी. पण आता ना काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, म्हणजे वर जाऊन कोणाला काही दुखापत झाली तर त्यामुळे सगळ्या जागा वर सील केलेल्या आहेत. जो जो राजा गाडा आहेत त्यांना आपापली सिंबल. तर पन्हाळगडाच्या दरवाजांपैकीच हा एक मुख्य दरवाजा आहे आणि हा दरवाजा मला खूप आवडला आहे, कारण ह्यावर खूप सुंदर चित्र रेखाटलेत, कार्विंग केलेली आहेत, शिडांवर काही काही लिहिले आहेत आणि तटबंदी इथून खूपच क्लिअर दिसते आणि खूप शाबूत अशी दिसते. तर ह्यावर तुम्ही म्हणणार की फारसीमध्ये का लिहिले, तर त्याच्या आधी जे राज्यकर्ते होते ते त्यांच्या ह्याच्यानुसार यावर काही काही लिहायचे, त्यापैकीच ते एक लिहिलेलं आहे. किती छोटी छोटी डिटेल, किती छान प्रकारे या तीन दरवाजावर केलेले आहेत. आय होप की तुम्हाला हा तीन दरवाजा आणि अंधार बारव आवडली असणार. जर तुम्हाला आवडली असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, हँडलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुम्ही कधी येणार इथे ते मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही सगळीकडे शेअर करू शकता. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ अशाच एका नवीन ठिकाणी नवीन जागेवर, तोपर्यंत बाय, टेक केअर.